नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निल जाधव, नाशिकर स्वप्निल जाधव यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, एक छानशी कथा आहे, ती आज मी तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे। जर ती कथा आपल्याला आवडली तर लाईक, आणि नवीन असाल तर सबस्क्राइब, या दोन्ही गोष्टी करून ठेवायच्या आपल्याला। म्हणजे असे छान व्हिडिओ पुन्हा, अशा छान कथा आपल्याला पुन्हा ऐकवायला आणि सांगायला मला प्रेरणा मिळेल। धन्यवाद। तर मित्रांनो, कथा आहे भाऊबंदकीची। दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो। झाडाखाली लॉकडाऊनमुळे घस सगळे घरातच होते। मी थोडं आजूबाजूला पाहिलं, सर्व शांत होतं। भर दुपार होती, चांगलंच कडक ऊन पडलेलं होतं। नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड घेऊन तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली। कोण असेल म्हणून जरा जवळ आल्यावर बघितलं तर अंदाज आला, माझी चुलती आहे। मी बघून न बघितल्यासारखं केलं आणि पुस्तकात डोकं घातलं। चुलती माझ्या समोरून हळू चालत गेली हे मला जाणवलं, पण मी काय लक्ष दिले नाही। गेले 15-1 वर्षांपासून आमचं बोलणं नाही। चुलतीने बोलणं टाळलं होतं। आमच्या ह्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता चुलत्यात आणि वडिलांमध्ये। वडील जाऊन 5 वर्षे झाली। घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांनी आणि आम्हाला आला होता। आम्ही वरती बांधून प्रशस्त व्यवस्थित असे वाड्याचे रूप पालटवले होते। शेजारी चुलता आणि चुलती राहायची। 2 घराच्या मधोमध भिंत बांधली होती। नंतर वाटणीचं खूळ चुलतीनं काढलं होतं। भाऊकीतून कळले होते की आम्ही दोन्ही भाऊ कधी लक्ष देत नसत। आम्ही आणि आमचं घर एवढंच, कधी येणं जाणं नाही, बोलणं नाही। पण वडील जाताना एकच सांगून गेले, माझ्या भावाला अंतर देऊ नका, तो चुकला पण माझा भाऊच आहे। हीच एक कुरकूर ते हृदयात घेऊन गेले। मग चुलती परत बाहेर आली आणि नाक्यावर गेली। मी पाहिलं, गाडी काढली, मागे गेलो। पुढे चुलती वळणावर उभी होती। मी तिच्यापाशी गेलो आणि विचारलं, काय गं काकू, काय झालं? चुलती थोडं घाबरल्या स्वरात म्हणाली, अरे तुझ्या काकाच्या BP आणि शुगरच्या गोळ्या संपल्यात, 2 दिवस झाले लय त्रास होतोय त्यांना, गाडी मिळत नाही ना रिक्षा, सगळं बंद आहे। मी म्हटलं, बघू गोळ्या पाकिटं। तिने जुने पाकिट दिले आणि 200 रुपयांची नोट आणि म्हणाली, जर जमलं तर 1/2 किलो डाळसुद्धा घेऊन ये। मी पिशवी आणि पैसे घेऊन गाडीवर निघालो। चुलतीला एकच मुलगा होता, सुनील, आम्ही बंटी म्हणायचो। लहानपणी एकत्र खेळायचो, एकत्र खात पीत खेळायचो। तो मला दाद्या म्हणायचा, फुसटसं आठवतंय, पण नंतर येणंच बंद केलं। फार जीव होता माझ्या आईचा त्यांच्यावर, आणि छोटी चिबू ती पण फार गोड होती। नंतर त्यांनी यायचे बंद केल्यापासून परत बोलणं नाही। चिमू परदेशी असते, 5 वर्षांपूर्वी आली होती, आणि बंटी हा कलकत्त्यात असतो, लव मॅरेज करून तिकडेच सेटल झाला आहे। तो पण चिमू आली तेव्हाच दिसला, परत काय आला नाही। चुलता भूसंपादन विभागातून सेवानिवृत्त झाला होता, पेन्शनवर घर चालत असेल। आधेमध्ये चिमू आणि बंटी पैसे पाठवत असतील, जर नसतील पाठवत तर कसं दिवस काढत असतील, ह्या विचारांच्या घालमेलीतून कधी मेडिकल दुकान आले कळालंच नाही। उतरून गोळ्या घेतल्या, 2 महिन्यांच्या एकदाच घेतल्या, परत त्रास नको म्हणून। बाजूला किराणा मालाचे दुकान चालू होते, तिथून डाळी तांदूळ आणि इतर भाजी, टमाटे, बटाटे, कांदे अशा वस्तू त्याच दुकानातून भेटली। मग ते घेऊन निघालो। घरासमोर गाडी लावली, आई गेट समोर आली होती। मी आईकडे बघत चुलत्याच्या घरात गेलो। चुलता खुर्चीवर बसला होता, त्यांनी माझ्याकडे बघितले। भिंतीवर वडिलांचा, चुलत्याचा फोटो लावलेला होता, कुंकू लावलेला होता फोटोला। बघून माझं मन भरून आलं, भावाचं प्रेम होतं। शेवटी चुलती आली, मी पिशवी तिच्याकडे दिली। चुलती भारावून आली होती। चुलता उठला, माझ्या डोक्यावर हात ठेवत डोळे पुसत आत गेला। चुलती स्वतःला सावरून एवढं सगळं आणलं, खरात खरंच काय नव्हतं रे।
वरचे किती पैसे देऊ, मी 200 ची नोट तिच्या हातात ठेवत राहू दे म्हणालो। सगळं ह्या पैशापायी झालंय। चुलती न राहता माझ्या गळ्यात पडून रडली। चुलता आतून गूळ शेंगा घेऊन आला, माझ्या खिशात टाकला। लहानपणी तो माझ्या खिशात असंच गपचीप टाकायचा हे आठवलं। मला चुलता विसरला नव्हता। मी सावरलो, चल येतो। मी म्हणालो, काही लागलं सावरलं तर हाक मारा। म्हणून मी बाहेर आलो। आईने फाटक उघडलं, आत गेलो। आईचे डोळे पाणावलेले होते। तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि वडिलांच्या फोटोला दिवा लावला। मग मी कधी काय आणायला जातो तेव्हा चुलती बाहेर येते, खिशात पैसे ठेवते आणि पिशवी देऊन काय पाहिजे ते सांगते। आज महिना होत आला लॉकडाऊनला, दिवस चालले आहेत, पण आज सकाळपासून पलीकडील भिंतीचा आवाज येत होता जोरात, जसे भिंतीवर मारल्यासारखे। आम्ही उठून बाहेर गेलो। बघतो तर चुलती घराबाहेर रडत उभी होती। मी विचारायच्या आधी ती मला रडून सांगू लागली, बघ रे पिंट्या, काका कसं करायला। मी, आई आणि लहान भाऊ पटकन आत गेलो। चुलता पार घेऊन भिंतीवर मारत होता। आम्हाला बघितल्यावर पार बाजूला टाकली। आईकडे बघत पुढं आला। आईच्या समोर येऊन हात जोडले, माफ कर मला वहिने, माफ कर म्हणत खाली बसला आणि ओक्साबोक्शी रडू लागला। आईच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं। चुलती तिथेच होती, ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली। मी, माझा भाऊ, आमच्या बायका हे सर्व बघत उभे होतो। आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले। चुलत्याला उठवून खुर्चीवर बसवले। तो थोडा शांत झाला। आईच्या डोळ्यातले पाणी बघून त्याला कळले की आईने त्याला कधीच माफ केलं आहे। शेवटी ऋणानुबंधाची नाती तुटत नसतात। अखेर घर एकत्र आलं। आम्ही दोन्ही भावांनी आणि आमच्या बायकांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि ते कायम मनाशी बांधून ठेवलं। मित्रांनो, घराचे लॉकडाऊन कधी संपेल माहिती नाही, पण आमच्या भाऊबंदकीचा लॉकडाऊन मात्र संपला होता कायमचा। तर मित्रांनो, ही होती भाऊबंदकी नावाची एक हृदयस्पर्शी कथा। जर आपल्याला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आमच्या नाशिकर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।